बघा कामगार फक्त एका आणि एका मागणीसाठी तिथं उभा आहे, विलिनीकरण. सरकार प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पातळीवर ज्या बैठका घेत आहेत आणि बाहेर आल्यानंतर काय सांगतायत की न्यायप्रविष्ट असल्याकारणाने आम्ही पुढची भूमिका घेऊ शकत नाही. मग त्यांनी ठोस त्याच्या बाबतीत भूमिका घ्या आणि सांगा की तुम्ही शासनामध्ये विलिनीकरण केव्हा करणार. त्यांनी जर आम्हाला आजही जरी सांगितलं की तुम्हाला एक 1.5 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 5 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर कुठल्या तरी एक डेडलाईन देऊन जर आम्हाला सांगून दिलं की बुवा आम्हाला तुम्हाला या तारखेला आम्ही शासनात विलिनीकरण करून घेऊ, तुम्ही आज संप मागे घ्या, लेखी स्वरूपात ज्या दिवशी आम्हाला आश्वासन मिळालं त्या दिवशी आम्ही आमच्या इथून बोर्या बिस्तर उचलून घरी जाऊ आणि त्याच दिवशी एवढ्या पूर्ण उभ्या महाराष्ट्राच्या सगळ्या जे एसटी आहे लालपरीच्या सगळे चाकं आम्ही चालवायला तयार आहेत आणि प्रत्येक इथं आलेला प्रत्येक एसटीचा कर्मचारी याच बावण्याने आलेला आहे, त्यालाही कोणत्याही म्हणजे जनतेला त्रास द्यावा किंवा आता शाळा आजपासून शाळा चालू झालेली आहे, आमचेही लेकर आहेत, आमचेही नातेवाईक आहेत, ते त्यांची मुलं काय जात आहेत शाळेच्या पासेसवर आहे, शाळेमध्ये जात आहेत. आम्हाला अजिबात इच्छा नाही की कोणाला त्रास व्हा, पण तमाम पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला तुमच्या मार्फत मला एवढं एकच सांगायचं आहे की आमच्या भावना जाणून घ्या. आमच्या लेकरबाळांनी भर दिवाळीमध्ये साधा फराळ सुद्धा घेतलेला नाही, आमच्याकडे 1-1 रुपया सुद्धा नाही. आता सुद्धा आम्ही दुसऱ्याकडे व्याजाने पैसे घेऊन इथपर्यंत पोहोचलेलो आहोत की आज आमच्या शेवटचा जो लढा आहे तो लढा कुठेतरी कमी नको पडायला पाहिजे. ते व्याजाच्या पैशाने आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. काल अक्षरशः पूर्ण याच्यामध्ये पाऊस चालू होता, या पावसामध्ये आम्हाला झोपायला सुद्धा जागा नव्हती, अक्षरशः कुठेतरी कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आम्ही तिथपर्यंत झोपलेलो आहे. फक्त तमाम पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला एवढं तुमच्या माध्यमातून सांगायचं मला की तुम्ही फक्त संयम ठेवा, आमचा फक्त आमच्या पाठीशी उभे राहा. ज्या दिवशी आमचा पूर्ण विलिनीकरणाचा मुद्दा पार पडला त्या दिवशी या पूर्ण लालपरीचे चाकं चालू झाल्याशिवाय राहणार नाहीत. तरी माननीय न्यायालयाने जो आज पुढची तारीख दिलेली आहे आम्ही न्यायालयाचा रिस्पेक्ट करून पुढच्या तारखेपर्यंत आहेत, पण आम्ही संपावर ठाम आहोत. जोपर्यंत एस टी महामंडळात जे शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत कुठलाही कर्मचारी हा संपातून उठणार नाहीत, भले कुठल्याही अनंत अडचणी होत. आम्हाला 2 दिवसापासून इथे पाऊस, ऊन, वारा कशा परिस्थितीत आम्ही राहतोय हे आम्हाला माहिती आहे. संपाचा आजचा 16वा दिवस आहे तरी पण आम्ही कसे हे करतोय, जे सरकारने आम्हाला दिवाळी भेट दिली होती ती दिवाळी भेट आम्ही दिवाळी कशी साजरी केली हे सांगायची काही इथे मला गरज वाटत नाही, पण तेवढं दिवाळी साजरी करून आज आम्ही इथे मुंबईसारख्या शहरात कसं राहतोय, काय खातोय, कसं झोपतोय हे आमच्या जीवाला माहिती. परंतु एकच सांगू इच्छितो की जोपर्यंत सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत इथला कुठलाही कर्मचारी संप मिटवणार नाही किंवा घरी जाणार नाही. आमची एकच मागणी आहे, शासनात विलिनीकरण झालं पाहिजे. हे जे इथे एवढी जे पब्लिक जमली कान्याकोपऱ्यातून जी आलेली, त्यांची एकच मागणी आहे की शासनात विलिनीकरण करा. त्यांचं म्हणणं आहे आम्ही तुम्हाला 7वा वेतन आयोग देतो, पण 7वा वेतन आयोग दिल्या मी नंतर बी जे आमचे जे पगार आहे ते कोण करणार, कारण महामंडळ ते म्हणतात तोट्यात आहे कशा प्रकारे, मग तोट्यात असल्यावर आमचे पगार करणार कोण? 2-2, 4-4 महिने जर पगार नाही झाले तर मग आम्ही परत तेच करायचं का? आत्महत्या किती आत्महत्या करायच्या लोकांनी? आत्महत्या होतच राहणार, पगार नाही झाले ज्यावेळेस आत्महत्या होईल त्यावेळेस सरकार त्याची जबाबदारी घेणार का? मगच त्याचं पेमेंट भेटणार का? मग याच्यामुळे शासनात विलिनीकरण हे झालंच पाहिजे. शासनात विलिनीकरण झाल्यानंतरच हा प्रश्न मार्गी